हरिओम, मी राजेंद्र सिंह श्रावण आहेर, देवा उपासना केंद्र। मला बापूंबद्दल असंख्य अनुभव आलेले आहेत, पण तुम्हाला मी एक अनुभव शेअर करत आहे। 2017 माझं पोट दुखायला लागलं, त्यावेळेस मी ॲडमिट झालो, तर थोडंसं त्रास झाला होता पोटाचा, तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी रिकवर झालो। त्याच्यानंतर 2019 परत पोट दुखायला लागलं, तर डॉक्टरकडे गेल्यानंतर नंतर सीटी स्कॅन हे वगैरे केलं, तर माझे जे रिपोर्ट होते ते मी दादांकडे टाकले, म्हणजे डॉक्टर पडेलकर यांच्याकडे आठवले। त्याच्यानंतर दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू ठेवली, तर मग त्याच्यात मला पित्ताशयात असंख्य खडे दिसले। मग त्याच्यानंतर पित्ताशयाचं ऑपरेशन करायचं होतं, तर मग कुठे करायचं, काय करायचं, तो मला एक प्रश्नच होता, कारण की माझी आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही, बिकट होती। तर मग शिर्डीला ऑपरेशन होतं असं मला कळालं, त्यानंतर शिर्डीला संपर्क साधून पित्ताशय ऑपरेशन करण्यासाठी गेलो, पण तिथे असंख्य गर्दी असायची, नंबर लागत नाही, पण माझा बापूकृपेमुळे नंबर लगेच लागला आणि दुसऱ्या दिवशी लगेच फास्ट ऑपरेशन झालं आणि मी सुखरूप बाहेर आलो। त्याच्यानंतरचा पुढचा जो काळ होता, कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये मला कोविडसुद्धा झालं, पण बापूकृपेने मला काही झालेलं नाही। त्याच्यानंतर 2021 परत माझं पोट दुखायला लागलं, साधू पिंड जे असतं ते फुटून गेलं, फुटल्यानंतर मला असंख्य वेदना झाला, तर मी सटाण्याला ॲडमिट झालो। त्याच्यानंतर ते रिपोर्ट मी दादांना पाठवले, त्यांनी सांगितलं की डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट चालू ठेव, पण ते माझी परिस्थिती म्हणजे इतकं पोट दुखायचं, खूप जबरदस्त दुखायचं। मग ते सटाण्यावरून मी परत नाशिकला गेलो, नाशिकला परत सीटी स्कॅन केलं, तर त्यांचं म्हणणं की साधूपिंड हे पूर्ण फुटलेलं होतं। तर मग त्या डॉक्टरांच्या, नाशिकच्या डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की माझ्यासारखा दुसरा पेशंट असता तो आय सी यूमध्ये ॲडमिट झाला असता, पण तो नॉर्मल दिसतोय, म्हणजे तुझ्याकडे काय आहे नेमकं। तर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे बापूंची कृपा आहे, मी बापूंची वेळोवेळी उपासना करत असतो, बापूंचं गुणगान गात असतो, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे। तर त्यांना ते विशेष वाटलं की माझ्याकडे पाहून की बघ तू एवढा दिसतोय डॉक्टर, तरी म्हणजे आजारपणाचं काही। त्याच्यानंतर दादांनी सांगितल्याप्रमाणे हनुमान चालीसा चालू ठेवली, त्याच्यानंतर परत दादांना विचारलं तर दत्तभावनी ही चालू ठेवायला सांगितली, मग 3 दत्तभावनीही मी म्हणत राहिलो। तर मी, मला झोपसुद्धा यायचे नाही, तरी मी रात्री वगैरे सगळं उपासना बापूंच्या सांगण्याप्रमाणे चालू ठेवत, दत्तभावनी, हनुमान चालीसा, त्याच्याने मला मी ती ताकद येत गेली, ते आजार सहज माझ्याकडून पेलो गेलं, तर ती माझी बोनस लाईफ झाली। तर एवढं संकट आल्यावर सुद्धा बापू कसा तारतो, बापूंमुळेच आज मी जिवंत आहे आणि बापूंमुळेच मी ही लाईफ आता जगतो आहे, बोनस लाईफ। हरिओम श्रीराम अंबद।